कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्ते हे जलमय झालेत. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं वाहन चालक तसंच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. कल्याणमधील चेतना परिसरात देखील पावसामुळे पाणी साचलंय. एवढी वर्ष झाली पण पाणी साचण्याच्या समस्येवर उपाययोजना केली नसल्याची प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिली आहे. अरे खूप त्रास आहे पाणीचा. आम्हाला असं वाटलं की नवीन रोड झाल्यानंतर पाणी नाही होणार, पण हे तो आणखीन जास्तच झाला. आधी थोडंसं पाणी असायचं तरी पाणी भरायचं नाही, पण आता तो भरपूर जरासं पाणी नाही आलं की पाणी भरून जातो. आणि सेकंड पॉईंट, हे मुठावाल्यांची सगळे मटेरियल रोडवर, ते पाणी आतमध्ये जाऊन देत नाही, हे आम्हाला खूप त्रास आहे. ते मुठाच्या बाजूमध्येच माझी दुकान आहे. आता ते दुकानात पाणी शिरलं म्हणून बंद करून मी घरी चाललेली आहे. काय करणार, खूप त्रास झालेला आहे, काय करणार आहे सांगा. आता जे करणार ते त्यांनीच करायचं आहे, सरकारनेच करायचं आहे. काय या ठिकाणी पाणी साचते, वारंवार पाणी साचते, काय सांगणार? गेले कित्येक वर्षाची ही छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, गेले कित्येक वर्ष ही समस्या आहे. आणि याला खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीतले जे अधिकारी आहेत ड्रेनेज डिपार्टमेंटचे आणि साफसफाईचे, कित्येक वर्ष नागरिकांनी कार्यकर्त्यांनी याच्या तक्रारी केल्या, पण प्रशासन झोपलेलं आहे. फक्त AC ऑफिसमध्ये बसायचं, पगार घ्यायचा लाखो रुपये. आणि नागरिक बघा, आता या सगळ्या गाड्या घोड्या इथे, जनता बघा, या मावशी बघा, पूर्णपणे दुकानामध्ये घराघरात पाणी आहे. म्हणजे ही मी तर बोलतो, जी नाले सफाईची जी काय जे ढोंग घेतात, नाले सफाईचे जे काही विषय आहेत, त्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे. आणि माझा आरोप आहे की याला कल्याण डोंबिवलीचे अधिकारी कारणीभूत आहे. मी कमिशनर मॅडमला विनंती करेन की या प्रकरणामध्ये गेले कित्येक वर्ष आले हा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, या संबंधित अधिकारी यांना सस्पेंड केलं पण घरी बसवलं पाहिजे. तुम्हारी अर्थी तो नहीं, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते. आज बरसों से, मेरे बचपन से लेके तो मैं बूढ़ा होने के लिए आ गया, मगर यहाँ की समस्या जो है वो अपनी जगह पर अटल है. तो मेरी, मैं ये इल्ज़ाम लगाता हूँ कॉरपोरेशन के ऊपर, जैसा कि मैंने कहा कि ये आपकी अर्थी तो है नहीं, आप कुर्सी पे बैठे हो, लोगों के इनकम टैक्स से आप तनख्वाह ले रहे हो, तो उनके काम क्यों नहीं करते. ये आज बढ़ती हुई उम्र के लोग यहाँ पर बेचारे खड़े हैं कि ये पानी कब उतरेगा और कब हो जाएंगे. तो मेरी एक विनंती है कि आप लोगों के काम के ऊपर थोड़ी सी तवज्जो दो और उनके काम करो. ये पानी को जो आज बरसों से यहाँ पर बंद हो रहा है, आप इंजीनियर की डिग्री लेकर के आप झक मार रहे हो वहाँ पर कॉरपोरेशन में बैठकर. तो प्लीज़ यहाँ पर कुछ काम करो.